मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी असे कोर्स आणलेले आहेत की जे तुम्ही 10वी किंवा 12वी पास जरी असाल तरी त्याच शिक्षणाच्या पात्रतेवर करू शकता आणि महिन्याकाठी 3 ते 4 लाख रुपये अगदी घर बसल्या सहजपणे कमवू शकता. मित्रांनो, जर तुमची 10वी 12वी झालेली असेल आणि तुम्ही जर जास्तीत जास्त पगार देऊ शकणारा आणि कमीत कमी कालावधीत पूर्ण होऊ शकणारा कोर्स जर शोधत असाल तर तुमच्यासाठी या व्हिडिओमधून आम्ही 4 असे नवीन कोर्स आणलेले आहेत की जे अगदी काही महिन्यामध्येच पूर्ण करून तुम्ही महिन्याला 3 ते 4 लाख रुपये अगदी सहजपणे कमवू शकता. मित्रांनो, हे कोर्सेस असे आहेत की याची डिमांड सध्याच्या काळात तर खूपच वाढलेली आहे पण ती इथून पुढे कमी होण्याची चान्सेसच त्या ठिकाणी नसणार आहे. मित्रांनो, या कोर्सेसची खासियत अशी आहे की याला 8 कमीत कमी 10वी पास किंवा 12वी पास लागते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे केल्यानंतर तुम्ही वर्षभरातच अगदी 4 ते 5 लाख रुपये महिन्याची नोकरी मिळू शकता किंवा तुम्ही स्वतः घरच्या घरी फ्रीलान्स किंवा पार्ट टाईम 1-2 तास काम करून सुद्धा मोठ्या प्रमाणावर पैसा कमवू शकता. तर मित्रांनो, त्यामुळेच 2022 मधल्या सगळ्यात जास्त डिमांड असलेल्या कोर्सेसची माहिती आम्ही इथून पुढे देणार आहोत. त्याकरता मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर किसान हेल्पलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा. आपल्याकडे एक मोठा गैरसमज आहे की 10वी किंवा 12वी पासवर कोणतीच नोकरी मिळत नाही आणि मिळाली तरी अतिशय कमी पगाराची मिळत असते. तर हा गैरसमज सर्रासपणे पसरलेला आहे. तर हाच गैरसमज आम्ही इथे समूळ नाश करणारी माहिती इथे देणार आहोत. मित्रांनो, या व्हिडिओमधून आम्ही 4 असे कोर्सेस सांगणार आहे की ज्याची डिमांड कोरोना काळानंतर इतकी जबरदस्त वाढलेली आहे का ती कधीच कमी त्या ठिकाणी होणार नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आम्ही तुम्हाला 4 असे कम्प्युटर कोर्सेस सांगणार आहोत की ज्याच्यामधनं तुम्ही महिन्याकाठी 3 ते 4 लाख रुपयाची नोकरी अगदी सहजपणे मिळू शकतात. आता मित्रांनो, याच्यामधील पहिला कोर्स आहे ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स. आता मित्रांनो, ग्राफिक डिझायनिंग ही अशी गोष्ट आहे की 2022 मधली ही सगळ्यात लोकप्रिय आणि सगळ्यात जास्त डिमांड असलेली गोष्ट असते. आता मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे की आजच्या जगात प्रत्येक कंपनी जे काय आपलं प्रॉडक्ट आहे, जे काय आपलं उत्पादन आहे, तर त्याचं मार्केटिंग इंटरनेटवर करत असते. मग ती तिच्या वेबसाईटच्या माध्यमातून असेल किंवा ॲपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, यूट्यूबच्या किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल. मग मित्रांनो, जर एखाद्या कंपनीला आपल्या उत्पादनाचं किंवा एखाद्या प्रॉडक्टचं जर त्या ठिकाणी मार्केटिंग करायचं असेल तर त्यासाठी त्यांना त्याचे फोटो किंवा त्याचे चित्र त्या ठिकाणी व्यवस्थितपणे वेबसाईटवर म्हणा, सोशल मीडियावर म्हणा किंवा इतर ठिकाणी त्या ठिकाणी दाखवावी लागतात. मग मित्रांनो, हे चित्र अतिशय आकर्षक असतात आणि ती इतके आकर्षक असतात की माणसाला तो घेण्याचा मोहसुद्धा होत असतो. मित्रांनो, बऱ्याच वेळा पाहिलं असेल एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण नेटवर खरेदी करत असतो तर सर्वात प्रथम आपण त्या गोष्टीचं चित्र आधी पाहतो, त्या चित्रावर आपलं आधी लक्ष जातं आणि नंतरच आपलं माहिती आणि किमतीवर लक्ष जात असतं. मग त्यामुळेच ते चित्र किंवा ते ग्राफिक हे इतकं महत्त्वाचं असतं की त्याच्यावरनंच ती वस्तू विकली जाईल की नाही हे ठरत असतं. मग मित्रांनो, हेच चित्र बनवणं, हेच फोटो बनवणं, हेच काम असतं ग्राफिक डिझायनरचं. मग मित्रांनो, यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता की ग्राफिक डिझायनर कोर्सला किती मागणी असेल. आज छोटा व्यवसाय असू द्या, मोठा व्यवसाय असू द्या, इंटरनेटवर त्याचं अस्तित्व असणं अतिशय गरजेचं झालं आहे. मग त्यामुळे ग्राफिक डिझायनरला प्रॉडक्टचे इमेजेस बनवणे असतील, त्याचबरोबर वेबसाईटवर वेगळे ग्राफिक बनवणं, चलचित्रपट बनवणं असतील, तर यासाठी मोठी मागणी असते. मित्रांनो, भारतात ग्राफिक डिझायनरला सुरुवातीलाच 30 ते 35 हजार रुपयाची नोकरी मिळून जाते आणि 1 वर्षाच्या अनुभवानंतर जर तुम्ही अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये स्किल डेव्हलप केलं तर 2 ते 3 लाख रुपये महिन्या पगारावर आरामशीर तुम्ही काम करू शकता. आता मित्रांनो, किंवा तुम्ही घर बसल्याही जर तुम्हाला पुढे शिक्षण चालू ठेवायचं असेल तर तुम्ही शिक्षण चालू असताना पार्ट टाईम ज्या काही काही वेबसाईट आहे की जिथे तुम्हाला काम त्या ठिकाणी दिलं जातं, तेवढं काम केलं कंप्लीट केल्यानंतर लगेच पैसे दिले जातात, तर असे याला कामाला फ्रीलान्स म्हणतात. तर फ्रीलान्समधून सुद्धा तुम्ही बरेचसे पैसे कमवू शकता, बऱ्याचशा ब्रँडबरोबर कंपनीबरोबर काम करू शकता. आता मित्रांनो, ग्राफिक डिझायनरचे कोर्सेस ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीत उपलब्ध आहे. ऑनलाईनमध्ये तुम्ही युडेमी असेल किंवा गुगलचे सुद्धा काही फ्रीमधले कोर्सेस अवेलेबल आहेत, काही सर्टिफाईड कोर्सेस अवेलेबल आहेत ज्याचा कालावधी 6 महिने ते 1 वर्षापर्यंत आहे. तर ह्या कोर्सेसची लिंक मी इथे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, तर नक्कीच जरूर चेक करू शकता. याला पात्रता 10वी किंवा 12वी पासच असते. आता मित्रांनो, दुसरा सगळ्यात जास्त लोकप्रिय असलेला कोर्स म्हणजे वेब डेव्हलपमेंट कोर्स. आता मित्रांनो, हा जो काय कोर्स आहे, कोरोना काळात यांनी अगदी मोठ्या प्रमाणावर याची मागणी वाढलेली आहे. मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे की कोरोना काळात आपण बऱ्याचशा गोष्टी बंद होत्या पण इंटरनेटवरनं गोष्टी आपण ऑर्डर करू शकत होतो. म्हणजेच
याच्यामध्ये झालं काय की करोना काळात ज्या ज्या व्यवसायांकडे वेबसाईट नव्हत्या, ज्या ज्या कंपन्यांकडे वेबसाईट नव्हत्या, त्यांनी वेबसाईट तयार केल्या. ज्यांच्या होत्या त्यांनी त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर काम केलं, वेबसाईट चांगल्या पद्धतीने केल्या की जेणेकरून लोक सर्च करून तिथपर्यंत जातील आणि व्यवस्थित त्यांचं चित्र समोर येऊन जाईल, त्यांचे प्रॉडक्ट विकले जातील. आता मित्रांनो, जी काय वेबसाईट आहे तर ती वेबसाईट तयार करण्याचं काम वेब डेव्हलपमेंट ऑफिसर करत असतो, किंवा ज्याचा वेब डेव्हलपमेंटचा कोर्स झालेला आहे तोच माणूस ती वेबसाईट तयार करू शकतो, वेबसाईट मेंटेन करू शकतो. मग मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती की नेटवर एखाद्या कंपनीचा चेहरा म्हणजे त्याची वेबसाईट असते. मग जितकी चांगली वेबसाईट, जितकी तिची आकर्षक वेबसाईट, तितकी त्या ठिकाणी त्याचा प्रॉडक्ट विकण्याचे चान्सेस असतात. मग त्यामुळे बऱ्याच वेळा मोठ्या मोठ्या कंपन्या वेब डेव्हलपमेंटचा कोर्स केलेल्या व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रकाराचा सुद्धा त्या ठिकाणी पैसे देत असतात, मोठ्या प्रमाणावर त्यांना पैसे या कोर्सेसच्या माध्यमातून मिळत असतात. मग मित्रांनो, हा कोर्ससुद्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं उपलब्ध आहे, तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. आणि तुम्ही पाहिजे त्या अगदी 1 महिन्यापासून 15 दिवसापासूनचा सुद्धा कोर्स याच्यामध्ये आहे, अगदी 6-6 महिन्यापर्यंतसुद्धा कोर्स आहे, अगदी कमी कालावधीत सर्टिफाईड कोर्स मिळतो. आणि मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये सुद्धा तुम्ही याच्याने नोकरी मिळू शकता. आता मित्रांनो, तिसरा कोर्स जो की मार्केटिंगच्या संदर्भात आहे, पण ही मार्केटिंग अशी आहे की याच्यामुळे बऱ्याचशा कंपन्या आज मितीला मोठ्या प्रकारे त्यांचं सेलिंग होत आहे, त्यांचे उत्पादनं विकले जात आहेत, तर तो कोर्स आहे डिजिटल मार्केटिंगचा कोर्स. आता मित्रांनो, जसं तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे बरेचसे विमा प्रतिनिधी येतात, एखादी गोष्ट विकणारे येतात, आपल्याला त्याच्याविषयी माहिती सांगतात, ही वस्तू घ्या, याचे असे फायदे आहेत असं सांगतात, तर त्यांना आपण मार्केटिंग एजंट म्हणतो. तर मित्रांनो, तशीच मार्केटिंग आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून करायची असते. मग आता मित्रांनो, आता काळ बदललेला आहे, प्रत्येक माणूस काही जरी घ्यायचं म्हटलं तर तो एकदा नेटवर सर्च करतो, आणि मग सर्च केल्यानंतर तो त्याविषयी माहिती घेतो, आणि त्याला जर ते उत्पादन तिथंच आवडलं तर तो तिथेच खरेदी करतो. मग मित्रांनो, त्यालाच त्याच गोष्टीला एक प्रकारे डिजिटल मार्केटिंग म्हणत असतात. आता मित्रांनो, बऱ्याचशा कंपन्या त्यांच्या वेबसाईट असतात, त्यांचे प्रॉडक्ट असतात, पण तुम्हाला हे माहिती आहे की प्रॉडक्ट कितीही चांगला असला तर त्याची मार्केटिंग जर व्यवस्थित नसेल तर तो प्रॉडक्ट विकला जात नाही. तर त्यामुळे मार्केटिंग करण्याची सुद्धा एक स्ट्रॅटेजी असते, माणसांची मानसिकता लक्षात घेऊन अगदी एखाद्या सणावारानुसार त्याच त्याच गोष्टींची मार्केटिंग करून अगदी व्यवस्थित स्ट्रॅटेजिक पद्धतीनं, अगदी सिस्टमॅटिक पद्धतीनं ही मार्केटिंग करायची असते, गिरायकाची मानसिकता लक्षात घेऊन ही मार्केटिंग करायची असते. तर हे डिजिटल मार्केटिंग करणाऱ्याचं काम असतं, आणि याला तर मित्रांनो आजपर्यंत सगळ्यात जास्त पगार याच्यामधनं भेटू शकतो, अगदी सहजपणे याला तुम्ही 3-4 लाख रुपये मिळू शकतात. याच्यामध्ये सुद्धा गुगलचा सुद्धा फ्री डिजिटल मार्केटिंगचा कोर्स आहे, ज्याचं गुगल मार्फत सर्टिफिकेट भेटतं, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि तुम्ही पेड कोर्सेससुद्धा करू शकता, ऑफलाईन कोर्सेस करू शकता. त्यानंतर मित्रांनो, चौथा कोर्स जो आहे ॲप डेव्हलपमेंटचा कोर्स. आता मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की बरेचसे ॲप आपण वापरतो, तर ते ॲप तयार करणारा व्यक्ती असतो ॲप डेव्हलपर, मेंटेन करणारा माणूस असतो ॲप डेव्हलपर. तर बऱ्याचशा कंपन्या आहेत की वेबसाईटनंतर त्यांचं पुढलं उद्दिष्ट असतं ॲप बनवणे. आता जसं ॲमेझॉनचं ॲप काय, फ्लिपकार्टचं ॲप आहे, मिशोचं ॲप आहे, बऱ्याचशा गोष्टींचे ॲप आहेत. तर ते ॲपचं उद्देश काय की एकदा का मोबाईलमध्ये त्या माणसाने ॲप इन्स्टॉल केलं की त्याचं जवळपास तो सदस्य होऊन जातो, आणि पाहिजे ती ऑर्डर त्याच्यापर्यंत, प्रॉडक्ट त्याच्यापर्यंत पोहोचला जातो, आणि तो कायमचा गिरायक होत असतो. त्यामुळे ॲप डेव्हलपमेंटला सुद्धा मोठी मागणी आजकाल मार्केटमध्ये आहे. तर त्यामुळेच मित्रांनो, हा याचासुद्धा अगदी कमी कालावधीचा कोर्स करून मोठ्या प्रमाणावर पैसे कमवू शकता. तर मित्रांनो, हे होते 4 कोर्सेस जे अगदी भविष्यात जास्तीत जास्त चालणार आहे. 4-6 महिन्यात कंप्लीट करून सर्टिफिकेट घेऊन सहजपणे तुम्ही नोकरी.com किंवा इतरही ऑनलाईन याच्यावर तुम्ही अप्लाय करू शकता. सहजपणे तुम्हाला याच्यामध्ये नोकरी मिळू शकते, अगदी घर बसल्या. जॉबला जरी असले तरी वर्क फ्रॉम होम पद्धतीनंही तुम्ही मोठ्या प्रमाणावर पैसे कमवू शकता. आणि तुमची डिग्री जर पुढे करायची असेल तर डिग्री बरोबर सुद्धा हे कामं करून मोठ्या प्रमाणावर पैसा कमवू शकता. तर मित्रांनो, कशी वाटली माहिती मला कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करून शेजारील बेलचं बटन दाबा.